नमस्कार, ज्ञानेश्वरीज रेसिपी मध्ये सर्वांचं खूप खूप मनापासून स्वागत करते। आज आपण बघणार आहोत गुडघे दुखी, सांधे दुखी आणि त्यासोबतच जॉईंट पेन जो असतो आपल्या हातांचा असेल किंवा गुडघ्यांचा असेल तर तो दूर करण्यासाठी घरगुती असा कोणता उपाय आपल्याला करता येईल, ज्यामुळे आपली जी गुडघेदुखी आहे किंवा वर्षानुवर्ष चालणारा हा जो त्रास आहे यापासून आपल्याला सुटका मिळेल। तर आपण एक छोटासा उपाय करणार आहोत ज्यामुळे जॉईंट पेन कमी होतो आणि आपल्या रक्तवाहिन्या व्यवस्थित चालायला लागतात। तर आपल्याला काय करायचं आहे, एक प्रकारचं तेल बनवायचं आहे आणि एका विशिष्ट पद्धतीने आपल्याला हे तेल बनवायचं आहे। काही टिप्स आहेत आणि काही ट्रिक्स आहेत ज्या पद्धतीने व्हिडिओमध्ये मी त्या सांगितलेल्या आहेत, त्या नक्की फॉलो करा जेणेकरून व्हिडिओ जो आहे तो तुम्हाला यूजफुल ठरेल आणि तुमचा सुद्धा जॉईंट पेन असेल किंवा गुडघ्याच्या खालचा, कमरेच्या खालचा पूर्ण भाग जो आहे पायाचा पूर्ण दुखत असेल तर हा उपाय तुम्हाला खूप जास्त कामी येणार आहे। त्यामुळे हे तेल नक्की बनवा। आपल्याला पॅराशूट ऑइल घ्यायचं आहे किंवा कोणतंही नारळाचं तेल आपल्याला प्युअर जरी असेल तुमच्याकडे घरी बनवलेलं ते घेतलं तरी चालेल किंवा सुट्टं तेल नारळाचं घेतलं तरी चालेल। तर इथं मी पॅराशूट ऑइल घेतलं आहे जे नारळाचं शुद्ध तेल असतं आणि त्यामध्ये आपण टाकलेले आहे कापराच्या दोन वड्या ज्या आपण हातावरती अशा फोडून टाकलेल्या आहेत। आता गॅस पेटवायचा आहे आणि आपल्याला हे जे तेल आहे ते गरम करायचं आहे। तेलाची क्वांटिटी म्हणाल तर साधारण 3 चमचे एवढं तेल आहे, 3 ते 4 चमचे हे तेल मी घेतले। त्यामध्ये 2 कापराच्या वड्या टाकल्यात। तेल हलकंसं गरम करायचं आहे, कमी आचेवरच हे तेल गरम करायचं म्हणजे आपल्याला अंदाज येतो की हे तेल किती गरम झालं आहे। खूप जास्त हे तेल आपल्याला जळू द्यायचं नाही जेणेकरून याचे बेनिफिट्स आपल्याला सगळे मिळतात आणि आपल्याला याचे जर फायदे व्यवस्थित मिळाले तर नक्कीच आपल्या शिरादेखील पायांच्या जर कुठे थोडंफार ब्लॉकेज असेल किंवा मग आपल्या शिरा व्यवस्थित रक्तवाहिन्या व्यवस्थित चालत नसतील तरी देखील पायदुखी किंवा गुडघेदुखी, सांधेदुखी अशा प्रकारचा त्रास सुरू होतो। कारण वयानुसार काय होतं की 40 पुढे गेल्यानंतर, 40 वर्षाच्या 50 वर्षाच्या पुढे गेल्यानंतर हे सांधेदुखीचे आजार आपल्याला फेस करावे लागतात। तर याचे सोल्युशन जर आपण घरीच बघितलं तर नक्कीच घरी सोल्युशन निघू शकतं। औषधं गोळ्यांपासून आपण दूर राहू शकतो। खूप जास्त औषधं गोळ्या खाल्ल्या तर किडनीवर देखील खूप जास्त परिणाम होतो। त्यामुळे आपण या गुडघ्यासाठी घरगुती तेल बनवलं जे कापराचं आहे, हलकंसंच गरम केलं आणि ज्यामध्ये आपण हात जो आहे तो इझिली बुडवू शकतो इतकंच ते गरम करायचं आहे। स्किनला सहन होईल एवढंच, खूप जास्त पायाला चटका बसेल इतकं गरम ते करायचं नाही। गरम तेलानेच आपल्याला हे छान असं चोळून घ्यायचं आहे गुडघा। हलक्या हाताने या शिरा चोळल्या की हे तेल आपोआप आपल्या स्किनमध्ये जे आहे गुडघ्याच्या किंवा कुठल्याही पायाच्या स्किनमध्ये, हाताचं जॉईंट पेन असेल कुठेही तेल हे तुम्ही लावू शकता। किंवा मग आपल्याला मणक्याचा देखील त्रास असतो तिथे देखील वेगवेगळ्या ऑइलने आपल्याला डॉक्टर जे आहे ते सल्ले देतात की ह्या ऑइलने याचा मसाज करा वगैरे। तर तसे ऑइल वगैरे तुम्ही नाही वापरले विकतचे तरीसुद्धा घरगुती हे तेल बनवा आणि काही दिवसासाठी हा उपाय करून बघा। साधारण 8 ते 10 दिवस जरी हा उपाय कंटिन्यू तुम्ही केला, 2 टाईम चोळायचे सकाळी एकदा आणि संध्याकाळी एकदा, 2 टाईम चोळल्यानंतर पुढची पण स्टेप आहे कशा पद्धतीने चोळायचे ते देखील सांगितले। रक्तवाहिन्या चालू होण्यासाठी आपल्याला अशा पद्धतीने बोटांच्या साह्याने आपल्याला याला चोळायचे जेणेकरून या शिरा असतात त्या थोड्याशा हलक्या हाताने मोकळ्या होतात आणि बघू शकता आतून म्हणजे दोन्ही बाजूनी पायाच्या या सगळ्या शिरा आपण मोकळ्या करून घ्यायच्या आहे। कारण अवघडल्यासारखं झालं किंवा खूप दिवस याचा एका वेगळ्या हालचाली होत नसतील पायाच्या किंवा मग जास्त वेळ गुडघा जो आहे फोल्ड करून तुम्ही बसत असाल, कामं कष्टाची करत असताना गुडघ्याला ताण नक्कीच येतो आणि आपलं जे वजन असतं ते पूर्ण पायांवर पडतं। त्यामुळे गुडघादुखी हे आजार वयानुसार होणं नक्की साहजिक आहे। पण हल्ली काय झालेलं आहे की या कामाच्या आणि या गोंधळामध्ये स्त्रियांचं देखील हेच होतं आहे की स्वतःकडे दुर्लक्ष होतं आणि मग त्यावेळी गुडघेदुखी आणि पायदुखी, टाचादुखी अशा प्रकारचे रोग आपल्याला उद्भवतात आणि मग त्याला सामोरं जावं लागतं। जळवात पायाला असेल तरी देखील या तेलाचा तुम्हाला फायदा होईल, संधिवात असेल तरी फायदा होईल। तेल जे आहे टाचाला तुम्ही लावून घ्यायचे, जळवात असेल तर टाचाला भेगा झालेल्या तुम्हाला दिसून येतील। त्यासोबतच टाचामध्ये भयंकर अशी जळजळ होते आतमध्ये जे आपल्याला काहीतरी असं टोचवावं असं वाटतं त्याला किंवा
कंगवा घेऊन त्याच्यावरती असं टोचून त्याला ठेवावं असं वाटतं, किंवा खाज आतमध्ये असते जळवातीची स्किनच्या, त्यामुळे आपण टाचांना खूप जास्त त्रास झाला की मग आपल्याला ते सहन होत नाही वेदना, तर आपल्याला खोबऱ्याचं तेल असं तयार केलेलं टाचांवरती लावून हाताने असं थोडं बोटांनी दाबून त्याचा मसाज करायचा आहे, जेणेकरून तळपायांमध्ये आपलं हे तेल मुरलं जातं. आणि ही प्रोसेस आपल्याला दिवसा न करता रात्री करायची आहे तळपायाची. जॉईंट पेनची तुम्ही सकाळी आणि संध्याकाळी दोन टाईम करू शकता, पण तळपायाची जळजळ तुम्हाला थांबवायची असेल तर तुम्ही या तेलाचा वापर करा. खूप जास्त तुम्हाला त्रास होत असेल तर एका दिवसात सुद्धा खूप फरक पडतो, तुमची जळवात असेल ती कमी होते. खूप महिलांना हा त्रास आहे, तशा मला कमेंट देखील आल्या होत्या की या जळवातीवरती उपाय सांगा, कारण तळपायाचे आजार हे खूप जास्त कठीण असतात, म्हणजे ते सहनही खूप करावे लागतात, तरी देखील त्याचा रिझल्ट म्हणावा तसा येत नाही. गोळ्या औषधांनी किंवा कुठल्याही मलमने सुद्धा फरक जास्त पडत नाही, त्यामुळे नक्कीच आपल्याला रिझल्ट पॉझिटिव्ह हवा असेल तर घरगुती उपाय करा, जे आपल्याला घरगुती कमी खर्चात करता येतात आणि आपण त्याला इझिली करू शकतो. आणि हे उपाय घरगुती नसून याला देखील वैज्ञानिक कारण आहे, कारण खोबऱ्याचं तेल हे काय आहे, थंड आहे. आणि काय होतं की थंड असं हे तेल कापूर त्यामध्ये टाकून जर तयार केलं तर कापराने आपल्या पायावरती असलेले जंतू मरतात, वरती असेल तेल देखील शुद्ध होतं. आणि सगळ्यात महत्त्वाचं, उष्णता कमी करण्यासाठी कापूर आणि मग खोबऱ्याचं तेल हे फायदेशीर ठरतं, दोन्हीही थंड असे गुणधर्म असलेले गोष्टी आहेत, त्यामुळे आपल्याला दोन्ही एकत्र करून पायावरती लावायचे, चोळायचे, मसाज करायचे. हे तेल जसं स्किनमध्ये ॲब्झॉर्ब होईल तसं पूर्ण जळवात कमीच होते. एका दिवसाचा माझा रिझल्ट स्वतःचा आहे, अनुभव आहे, त्यामुळे सांगते मला जळवातीला कुठलाही फरक पडला नाही गोळ्या औषधांनी, आणि कुठलेही मलम लावून देखील फरक पडला नाही. पण एकच दिवस मी हा उपाय केला होता, त्यानंतर मला जळवातीचा त्रास अजिबात झालेला नाही. तर आता मी गरम पाणी केलं आहे, त्यामध्ये थोडंसं एक चमच्याभर मीठ पण टाकलं होतं, आणि हे पाणी हाताला स्पर्श करता येईल आपल्याला, किंवा आंघोळीसाठी जे कोमट पाणी आपण घेतो ना, म्हणजे आपल्या स्किनला सहन होतं, त्या प्रकारचं करायचं आहे. आणि आपल्याला हे पाणी काय करायचं, एका मोठ्या अशा टोपल्यामध्ये घ्यायचं आहे, ज्याच्यामध्ये पाय सहज ठेवता येतील, पसरट असेल आणि आपले पूर्ण तळपाय त्यामध्ये बुडले जातील. हा उपाय कशासाठी करायचा आहे, तर जळवात थांबवण्यासाठी. बऱ्याच जणांना पायाला भेगा देखील असतात, माहीत नसतं की ह्या भेगा का पडलेले आहेत, पायामध्ये आतमध्ये खाज आहे, जळजळ होत आहे, त्रास होतो आहे, पण हे नेमके कुठल्या रोगाची लक्षणं आहेत हे माहीत नसेल, तर मग आपल्याला त्याचा उपाय देखील सापडत नाही. तर ही अशा प्रकारची जळवात तुम्हाला पायाची घालवायची असेल तर नक्कीच तुम्ही हा छोटासा उपाय करा, पायामध्ये कधीच जळजळ होणार नाही, टाचदुखी थांबेल आणि तुमच्या तळपायाच्या सगळ्या समस्यांवर तुम्हाला हा उपाय घरगुती आहे करता येईल, आणि फरकही पडतो. आता मीठ टाकल्यामुळे पायावरती जर काही डेड स्किन असते तर ती पूर्ण अशी सॉफ्ट आणि नरम होते, आणि मिठामुळे आपली त्याची क्लिनिंगसुद्धा आपोआप होते. यामध्ये काही आपल्याला दुसरं टाकायची गरज नाही, मिठाने स्वच्छता होते हे सगळ्यांनाच माहीत आहे. जेवढं मीठ आहारामध्ये आपल्याला गरजेचं आहे, मीठ नाही टाकलं तर कुठल्याही पदार्थाला चव येत नाही. पण घरगुती पद्धतीने जर तुम्ही जंतू घालवायचे असतील तर फक्त मिठाचा वापर केला ना, तरी देखील आपण आपली त्वचा निर्जंतुक करू शकतो आणि पायाला आपल्या स्वच्छ करण्यासाठी म्हणा, किंवा मग आपली टाचदुखी थांबवायची असेल, भेगा असतात, भेगांमध्ये धूळ पण असू शकते, तर ती पूर्ण क्लिनिंग होते आपल्या पायाची. आणि जेव्हा मी तेल सुरुवातीला लावलं तेव्हा देखील साध्या पाण्याने का होईना पाय चांगले स्वच्छ करूनच मग तेल लावायचं आहे, कापराचं तेल, आणि त्यानंतर शेवटी आपण या कोमट पाण्यात पाय ठेवून द्यायचे. किती वेळ ठेवायचे, तर हे पाणी साधारण थोडंसं हलकंसं थंड व्हायला लागलं की मग पाय आपण काढून घ्यायचे. एकदमच थंड होईपर्यंत यामध्ये पाय ठेवायचे नाहीत, तर हलकंसं कोमट असेल, हलकंसं गार व्हायला लागलं पाणी की काढून घ्यायचे पाय, चांगले स्वच्छ रुमालाने कोरडे करायचे, आणि त्यानंतर मग तुम्ही झोपायचं आहे. सॉक्स पायामध्ये घालू शकता, कुठलाही मलम लावायची तुम्हाला गरज नाही आहे. पुन्हा एकदा तुम्हाला तेल लावावं असं वाटलं तर नक्की लावा, कारण त्याचासुद्धा फायदा खूप जास्त होईल, आणि पुन्हा तुम्ही त्यावरून सॉक्स घालून मग झोपू शकता. बघा, तुम्ही एकदा तरी हा उपाय करून बघा, फार जास्त खर्चिक नाही, महाग नाही, सगळ्यांनाच करता येऊ शकतो. सगळ्या महिलांना जर हे प्रॉब्लेम आपल्याला फेस करावे लागत असतील तर स्वतःकडे लक्ष देणं खूप जास्त गरजेचं असतं, कारण आपण सगळी कामं स्वतः करतो पण स्वतःकडे मात्र दुर्लक्ष करतो. तर असं केलं तर आपल्यालाच त्याचे जे आहे ते
परिणाम जे असतात तर ते भोगावेच लागतात, कारण मग अशा प्रकारे जर आपण स्वतःचे आजार जे असतात ते वरच्यावर काढले, लक्ष नाही दिलं, तर मग आपलीच हेल्थ खराब होते आणि मग पायदुखी, सांधेदुखी, गुडघेदुखी हे आजार चालू होतात. यापासून मग आपल्याला वेगवेगळ्या आजारांना सामोरं जावं लागतं. एकतर याने रक्तवाहिनी कुठली तरी बंद पडलेली असते तर ती चालू करण्यासाठी आपल्याला याचा मसाज खूप छान पद्धतीने करायचा आहे, असा बोटाने मसाज करायचा आहे किंवा हलक्या हाताने तुम्ही यावर तेल लावून असं स्प्रेड करायचं आणि असं व्यवस्थित खालच्या डायरेक्शनने ओढायचं आहे. तर मी हाताचा करून घेते आहे मसाज, कारण इथे हाताला पण इथे आईंच्या खूप जास्त जॉईंट पेन आहे आणि शिरा दुखत आहेत. एकच शिर खूप जास्त दुखत असल्यामुळे याला मी हलक्या हाताने चोळून घेते आहे, जेणेकरून ती कुठेतरी अशी दबली वगैरे गेली असेल, काम करताना आखडली असेल, तर ती पूर्ण अशी व्यवस्थित होईल, म्हणजे पहिल्यासारखी पूर्वरत होईल. अशा पद्धतीने आपण त्याला मसाज करूया. हा उपाय एकदा केला तरी फरक पडणारच आहे, पण खूप दिवसाचं दुखणं असेल तर नक्कीच हा उपाय तुम्हाला 8-10 दिवस करावाच लागेल, कारण लगेचच दुखणं राहणार नाही आहे 5 मिनिटामध्ये. खूप वर्षांपासूनचं हे दुखणं असतं तर आपल्याला त्याला कंटिन्युअसली तोच उपाय 8-10 दिवस तरी करावाच लागतो, त्यानंतर नक्कीच फरक पडलेला तुम्हाला दिसून येईल. तर या पद्धतीने घरगुती उपाय आहेत पण खूप जास्त फायदेशीर ठरू शकतात. आणि या प्रकारे तुम्हालाही जर कुठल्याही हाताचा किंवा पायाचा मणक्याचा त्रास असेल, कुठली शीर आखडल्यासारखी वाटत असेल, तर हा उपाय एकदा नक्की करा. छोटासा उपाय आहे, थोडंसं तेल घ्यायचं आहे. खोबऱ्याचं तेल सगळ्यांच्या घरात अवेलेबल असतं, पॅराशूट ऑइल. त्यामध्ये 2 आपल्याला फक्त कापराच्या वड्या टाकायच्या आणि हलकंसं ते गरम करायचं. पळीमध्ये घेतलं तरी पळीमध्ये छान गरम होतं, तेलाची क्वांटिटी कमी असते त्यामुळे पळीमध्येच हे गरम करायचं एकदम कमी आचेवर आणि ते तेल लावायचं. दररोज लावायचं असेल तरी तुम्ही एखाद्या बाटलीत भरून तेल बनवून ठेवून द्या, एखाद्या बाटलीचं बनवा, जेणेकरून 8-15 दिवस तुम्हाला पुरेल आणि त्यानंतर पूर्ण जॉईंट पेन राहणारच आहे. आजचा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा. धन्यवाद.